भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा रहिवासी संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय श्री नागेश शेठ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 मूर्तींचे वाटप करण्यात आले. त्यापैकी 27 मूर्त्या वैराग भागातील मंडळांना भेट देण्यात आल्या. या अगोदर शिवजयंतीच्या निमित्ताने शिवमूर्तीचेही वाटप करण्यात आले होते. संघटना अशा विधायक कार्यात नेहमी अग्रेसर असते. मूर्ती वाटप केल्यामुळे सर्व मंडळांचा उत्साह आणखीन द्विगुणित झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा उज्ज्वला जाधव, जिल्हा संघटक राहुल धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ आदमाने, अहमद शेख, नंदकुमार पांढरमिसे, आनंद कोरके, सतीश करंडे, उमेश भोसले, निलेश ताटे, दीपक लोंढे, दत्ता क्षीरसागर, श्रीशैल भालशंकर, प्रज्योत भालशंकर, सॅम ठोंबरे, विजय काळे, केतन ढेकळे, रमेश शिंदे, पिंटू थोरात, वंदना योगल, नीता भालशंकर, लता यादव, वैराग शहराध्यक्ष योगेश जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महेंद्र लोंढे यांनी केले. जनता न्यूज, निलेश उबाळे, वैराग. आम्ही आजपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती करायचो, पण प्रतिमेला पूजा करून, प्रतिमेची पूजा करून आणि त्याचे कुटुंब असं मिरवायचो आम्ही जयंतीच्या निमित्तानं. पण आज सोलापूर जिल्हा रहिवासी संघटनेच्या माध्यमातून आम्हाला मूर्ती वितरण करून आम्हाला एक चांगला उपक्रम आणि चांगल्या माध्यमातून आम्ही आता मूर्ती घेऊन आम्ही आमच्या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चांगल्या उत्सवात आता इथून पुढे करणार आहोत.